मंदिराच्या बाहेर लिहिलेलं एक सुंदर वाक्य, जर उपवास करून परमेश्वर आनंदी असते तर या जगातील रिकामे पोट असलेला भिकारी मनुष्य जगात सर्वात सुखी असता. उपवास शरीरासाठी नाही तर विचारांसाठी केला पाहिजे. मनुष्य स्वतःच्या नजरेत सुखी असला पाहिजे. जग तर परमेश्वरापासून सुद्धा दुखी आहे. मित्र हो, चिमण्या जिवंत असताना कीटक खातात आणि याच चिमण्या जेव्हा मृत्यू पावतात तेव्हा हेच कीटक त्यांना खातात. म्हणून एका गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे की वेळ आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकते. त्यामुळं कधीही कुणाचाही अपमान करू नका, कधीही कुणालाही अजमावू सुद्धा नका. तुम्ही शक्तिशाली असालही परंतु वेळ मात्र तुमच्यापेक्षाही शक्तिशाली असते. एका झाडापासून किंवा झाडाच्या वनांपासून अनेक माचीच्या काड्या बनवता येतीलही, परंतु तीच एक काडी संपूर्ण त्या झाडांच्या वनालाही पेटू शकते. कोणी कितीही महान असे ना का, परंतु नियती मात्र कधीही कुणालाही महान बनवत नाही. बघा ना, कंठ दिला कोकिळेला तर रूपच काढून घेतलं, सौंदर्य दिलं मोराला तर इच्छा हिरावून घेतली, इच्छा दिली मानवाला तर समाधान मात्र दूर नेलं, आणि समाधान दिलं संतांना संसार हिसकावून घेतला. म्हणून कधीही अहंकार करू नका. परमेश्वराने या मातीपासून बनवलं आणि याच मातीत आपल्या सगळ्यांचा शेवट केला. या जगात माणूस तीन गोष्टींसाठी फार श्रम करतो. पहिली गोष्ट, माझं नाव मोठं व्हावं, माझा पोशाख चांगला असावा आणि माझं घर सुंदर असावं. पण परमेश्वरही तितकाच अगदी चलाख. मृत्यू होताच परमेश्वर या तीनही गोष्टी सगळ्यात पहिल्या बदलून टाकतो. नावापुढं स्वर्गीय, पोशाख कफन आणि घर स्मशान करून टाकतो. कटू आहे पण सत्यही आहे, जे आपण समजून कधीच घेत नाही. अहो, दगड एकदाच देवळात जातो पण भगवंत होतो. माणूस हजार वेळा मंदिरात जातो पण दगडच राहतो. कोणी लिहिलं माहीत नाही पण लिहिणाऱ्याला सलाम. बघा, पटलं तर घ्या यातून काहीतरी. अभिवाचन विठ्ठल शितोळे.